नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज डिश तर नॉनव्हेज डिशमध्ये बनवणार आहे मी चिकन अंगारा रेसिपी एकदम सोपी पद्धत वापरू तर इथे आपण साहित्य घेतलेलं आहे तर इथे खडे मसाले सर्व घेतलेले आहेत तर दोन चमचे इथे मी अख्खे दणे घेतलेले आहेत आणि इथे स्टार पूल घेतलेला आहे एक दालचिनी एक घेतलेली आहे एक मसाला वेलची दोन हिरवी इलायची आणि तीन बदाम आणि तीन काजू घेतलेले आहेत तीन ते चार बेडगी मिरची घेतलेली आहे चार ते पाच लवंगा चार ते पाच काळी मिरी आणि एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत तर हे सर्व खडे मसाले आपण आता थोडेसे हलकेसे भाजून घेऊया तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये सर्व खडे मसाले घालूया तर आता आपल्याला हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत जास्त डार्कमध्ये आपल्याला हे भाजायचे नाहीत तर भाजून घेतल्यामुळे पावडर चांगली बनते गरम मसाला छान बनतो आणि ताजा आणि फ्रेश आपण आज इथे मसाला बनवणार आहोत आणि चिकन अंगारा रेसिपी अतिशय सोपी आणि टेस्टी बनणार आहे आपली तर ही रेसिपी खूप सोपी आहे तर अशा पद्धतीने इथे आपण हे सर्व खडे मसाले भाजून घेतलेले आहेत तर गॅसची फ्लेम आता बंद करूया आता हे आपण सर्व साहित्य काढून घेऊया एका डिशमध्ये आणि थंड करून नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक करायचं आहे तर इथे आपलं थंड झालेलं आहे सर्व तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हे घातलेलं आहे तर आता आपण याची फाईन पावडर बनवून घेऊया तर इथे आपली मस्त अशी पावडर गरम मसाल्याची तयार झालेली आहे ताजा आणि फ्रेश आपला गरम मसाला तयार झालेला आहे तर त्याच भांड्यामध्ये इथे मी घालणार आहे तळून घेतलेला कांदा तर मी कांदा भरपूर असा चिरून गुणामध्ये सुकवून ठेवते वर्षभर हा कांदा चालतो आणि लागेल तसा तळून मी भाज्यामध्ये घालते तर अशा पद्धतीने इथे मी एक वाटी भरून हा ता कांदा तळून बारीक पेस्ट बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि या पेस्टमुळे आपल्या चिकन अंगाराला फार छान टेस्ट येणार आहे तर आता आपण ही पेस्ट काढून घेऊया तर खूप छान स्वाद येतो तळलेल्या कांद्याचा तर इथे आपला तळलेल्या कांद्याची पेस्ट आणि गरम मसाल्याची पावडर पण आपली इथे तयार झालेली आहे तर आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूया तर इथे मी अर्धा ते पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने तर कढईमध्येच मी डायरेक्ट हे मॅरिनेट करून घेणार आहे तर जो गरम मसाला आपण ताजा आणि फ्रेश बनवलेला आहे तो मी सर्व आपल्याला घालायचा आहे नंतर इथे मी घालत आहे अद्रक लसूणची पेस्ट तर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे नंतर इथे घालायचं आहे आपल्याला एक टोमॅटो प्युरी तर एका टोमॅटोची मी इथे पेस्ट बनवलेली आहे ती घातलेली आहे तर एक चमचा इथे हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे नंतर इथे घालायचं आहे लाल मिरची पावडर म्हणजे जो घरचा काळा मसाला असतो आपला तो इथे मी वापरलेला आहे एक चमचा आणि तळून कांद्याची पेस्ट केलेली आहे ती इथे मी पूर्णपणे घातलेली आहे नंतर इथे घालायचं आहे आपल्याला दही तर हे घरचं दही नाही तर मी रेडीमेड पाऊच आणलेला ते मी दही इथे वापरत आहे दोन ते तीन चमचे दही घालून सर्व झाल्यानंतर आपण आता हे सर्व मॅरिनेट करून घेऊया तर सर्व मसाला चिकनमध्ये घातलेला आहे आता आपण तेल घालूया तर तेल तीन ते चार चमचे इथे मी घातलेलं आहे तेल चांगलं मुरेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तर आपलं हे तेल मिक्स करून झालेलं आहे तर हे मॅरिनेट केलेलं चिकन तुम्ही रात्रभर मुरत ठेवू शकता किंवा दोन ते तीन तास किंवा अर्धा तास ठेवू शकता पण मी फक्त एका तासासाठी हे चिकन मुरवत ठेवलेलं आहे नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर एक तास चिकनला मुरून झालेलं आहे तर मी डायरेक्ट कढई तशीच ठेवलेली आहे गॅसवरती तर आता आपण हे झाकण ठेवून चिकन शिजत ठेवूया तर चिकन शिजलेलं आहे आपलं बघू शकता मी बिना पाण्याचं हे चिकन शिजवलेलं आहे तर अंगचं पाणी हे सुटलेलं आहे कारण की यामध्ये सर्व मसाले ॲड केलेले होते आणि मेन म्हणजे आपण यामध्ये दही घातलेलं होतं त्यामुळे इथे पाणी सुटलेलं आहे तर बघू शकता तरी पण मस्त आलेली आहे चिकनला वरतून मी कोथिंबीर घातलेली आहे तर पुन्हा एकदा मी मिक्स करणार आहे तर बघू शकता मस्त असा आपला चिकन अंगारा तयार रह झालेला आहे चिकन अंगाराला अजून जरा टेस्ट येण्यासाठी मस्त असे सुवासिक चिकन अंगारा लागण्यासाठी मी इथे पुढची प्रोसेस करत आहे तर ती म्हणजे इथे मी स्मोक देणार आहे तर चिकन शिजल्यानंतरच आपण शेवटी स्मोक देणार आहोत कोळशाचा तर इथे मी आता एका वाटीमध्ये कोळसा पेटवून घेतलेला आहे तो इथे मी वाटी ठेवलेली आहे त्यावरती आपण तूप सोडायचं आहे आणि पटकन झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिटे आपल्याला हा स्मोक द्यायचा आहे तर आता आपण झाकण काढूया तर बघू शकता स्मोक छान बसलेला आहे तर स्मोक अशा पद्धतीने आपल्याला कोळशाचा द्यायचा आहे तर आता आपण हा स्मोक दिलेला आहे तो मिक्स करून घेऊया तर ही जी कोळशेची धुरी असते वरतून तूप घातलेली पेटत्या कोळशावरती ती धुरी अतिशय टेस्टी लागते या चिकनमध्ये तर अशा पद्धतीने आपला स्मोक छान बसलेला आहे वरतून अजून एकदा कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपला चिकन अंगारा तर आता आपण पटकन डिश सर्व करायची आहे तर ग्रेव्हीचा थिकनेसही तुम्ही बघू शकता बिना पाण्याचं अंगच्या चिकनच्या पाण्यामध्ये हे चिकन मी शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल पाण्याची तर, तर तुम्ही थोडंसं अगदी पाणी वाढवू शकता पण इथे पाणी वाढवण्याची गरज लागणार नाही तर अशा पद्धतीने आपला इथे चिकन अंगारा मस्त झणझणीत स्मोकी फ्लेवरचा तयार झालेला आहे तर तुम्हीही अशा प्रकारे चिकन अंगारा रेसिपी करून बघा झटपट रेसिपी आहे सर्व मसाले एकदम ॲड करून डायरेक्ट मी गॅसवरती शिजवलेले आहे त्यामुळे वेळ बिलकुल गेलेला नाही पटकन रेसिपी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय